भारतात 7 पर्यटन स्थळे आहेत जिथे तुम्ही भव्य धबधब्यांचे साक्षीदार होऊ शकता. अथिरापल्ली फॉल्स, केरळ. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यात स्थित अथिरापल्ली धबधबा भारताचा नायगरा धबधबा म्हणून ओळखला जातो. घनदाट हिरवाईने वेढलेले पाणी एक नयनरम्य दृश्य निर्माण करते. हे केरळमधील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे आणि निसर्गप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी एक लोकप्रिय आकर्षण आहे. दूधसागर धबधबा, गोवा. मांडवी नदीवर वसलेला गोव्यातील दूधसागर धबधबा एक भव्य दृश्य आहे. या नावाचे भाष्यांतर दुधाचा समुद्र असे केले जाते कारण पाणी 310 मीटर उंचीवरून खाली येते. दुधाच्या प्रवाहासारखे दिसते. हिरवाईने वेढलेला आणि रोमांचकारी जीप सफारी किंवा ट्रेन राईडने प्रवेश करता येणारा हा धबधबा एक अनोखा अनुभव देतो. जोग फॉल्स, कर्नाटक. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यात असलेला जोग धबधबा हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच धबधबा आहे. शतावरी नदीने तयार केलेली ती 253 मीटर उंचीवरून खाली येते. राजा, राणी, रोअर्स आणि रॉकेट नावाचे 4 वेगवेगळे धबधबे तयार करतात. पावसाळ्यात पाण्याची तीव्र शक्ती आणि प्रमाण हे एक मनमोहक दृश्य बनवते. नोह कालिकाई फॉल्स, मेघालय. मेघालयाच्या मंत्रमुग्ध राज्यात वसलेला नोह कालिकाई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे जो 340 मीटर उंचीवरून पडतो. धुक्याने झाकलेल्या टेकड्या आणि हिरवाईने वेढलेला हा धबधबा त्याच्या पायथ्याशी खोल निळा तलाव बनवतो. त्याच्याशी निगडीत आख्यायिका त्याच्या मोहकतेत भर घालते ज्यामुळे ते एक आवश्यक स्थळ बनते. धुंदर धबधबा, मध्य प्रदेश. मध्य प्रदेशातील जबलपूरजवळ मेधाघाट येथे स्थित धुंदर धबधबा हे एक सुंदर नैसर्गिक आश्चर्य आहे. नर्मदा नदी एक अरुंद घाटातून वाहते. धुरासारखे दिसणारे एक धुकेयुक्त स्प्रे तयार करते म्हणून धुंदर म्हणजेच धुराचा धबधबा असे नाव पडले. धबधब्याजवळ बोट राईड केल्याने या भव्य सौंदर्याचे जवळून दृश्य दिसते. होगेनक्कल फॉल्स, तामिळनाडू. तामिळनाडूमधील कावेरी नदीवर वसलेला होगेनक्कल धबधबा त्याच्या पाण्यातील अद्वितीय खडक निर्मिती आणि औषधी गुणधर्मासाठी ओळखला जातो. कॅस्केडिंग धबधबे आणि सभोवतालची हिरवीगार जंगले हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ बनवतात. अभ्यंगतांना जवळून धबधबा एक्सप्लोअर करण्यासाठी बोट राईड आणि कोरेकल राईड उपलब्ध आहेत. सोचीपारा फॉल्स, केरळ. सेंटिनेंट रॉक वॉटर फॉल्स म्हणूनही ओळखला जाणारा सोचीपारा फॉल्स केरळमधील वायनाड येथे आहे. घनदाट जंगले आणि चहाच्या मळ्यांनी वेढलेला हा धबधबा पाहण्यासारखा आहे. हे 3 स्तरांमध्ये खाली येते. नैसर्गिक पूल तयार करतात जेथे अभ्यंगतांना ताजेतवाने डुबकी घेऊ शकतात. धबधब्याचा ट्रेक पश्चिम घाटाची चित्तथरारक दृश्य देतो.